पार्ट वन बघितला नसेल तर जाऊन पटकन बघा, कारण मी त्याच्यात अनबॉक्सिंग केलेली आहे आणि हे शिफ्टिंग आहे. तर गाइस, हे माझा ओल्ड कंपास, हा कॅमलचा आहे, हा ब्रँडेड आहे आणि हा नॉर्मल आहे, मला माहीत नाही कोणच्या ब्रँडचा. तर आपण आता चला शिफ्टिंग सुरू करू. मी दाखवणार आहे मी आपण कसं करायचं. तर जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल हे काय. ह्याच्यात आपण पटकन आता इरेझर ठेवूया, इरेझर शार्पनर. काहीच बघू शकतो माझ्या पुराण्या कंपासची हयात, कारण हे सगळं असं होतं कारण आपण हे जे मी तुम्हाला हे सांगायचं होतं की हे पण पदरायचं आणि हे पण पदरायचं आहे म्हणताल तुम्ही, पण गाईज मी ह्याच्यात खूप टाईम पहिले खूप शार्प केलेले त्याचे बघू शकता. मी तुम्हाला एकदा दाखवतो, येते जे बघा पुढे त्याचं जे ना बघा, जे ब्लॅक ब्लॅक दिसायला आहे ना, ह्याच्यामुळं माझा पूर्णता पूर्ण कंपास खराब झाला. तर मी हे शिकले आणि मी या कंपासमध्ये असं बिलकुल नाही करणार. तर चला स्टार्ट करू. पहिले मी माझ्या सगळ्या पेन्सिल शार्प करून घेतो. तर मला फक्त शार्प करायचं. आज ही लास्ट पेन्सिल, गाइस मी 2 मिनिटात आलो. गाइस बघू शकता सगळे शार्प झाले. गाइस मी तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्ही पण जर स्कूलमध्ये जात असाल तर तुम्ही नोटीस केलंच असेल की तुम्ही एक पेन्सिल शार्प नवीन शार्प केली आणि 2-3 दिवसात छोटी झाली. तर ते माझ्यासोबत पण झाले. काहीच तुम्ही म्हणू शकतात की का ही फक्त मी काल शार्प केली नाही ना. तर मला हे तुमच्यासोबत पण झालं असणार आहे, तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्यासोबत झालं का नाही. ते फर्स्ट पेन्सिल, सेकंड पेन्सिल, आणि याच्यावरती हे शार्पनर आणि इरेझरसाठी जायचं त्यांनी इतका स्पेशल बॉक्स दिला आहे. आणि त्याच्यात शॉर्टर, जर तुमच्याकडे खूप शॉर्ट पेन्सिल असेल बघा अशी, तर तुम्हाला इमर्जन्सी याच्यासाठी तुम्हाला जस्ट हे असं करायचं. जर कधी तुम्ही कंपास विसरला तर हे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये ठेवू शकता. जर कंपास तुमचा विसरला तर तुमच्यासाठी एक किट असेल जेणे तुम्ही जाऊन लिहू शकता. मी इथंच आपली व्हिडिओ एंड करतो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. सी इन माय नेक्स्ट व्हिडिओ. टू वॉच युअर अँड सेट यू अँड सबस्क्राईब टू माय चॅनल अँड डोंट फॉरगेट टू लाईक दिस व्हिडिओ. टिल देन